सभापती कार्यक्रम उशीर आलो. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय विक्रमसिंह सावंत, राजकुमार पवार, निर्मेश्वर कोळसे, दक्षिण रत्ना गेले पोहित, अजय मुल्ला, संतोष पाटील, चंदभाई शेख, आर्यजी मोरे आणि मोठे शिवाजी नावीद उपस्थित. माझ्या बाबा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि शहराध्यक्ष सोबत उपस्थित असणारे माझे पत्रकार बंधू. खऱ्या अर्थाने मी सांगोल्यामध्ये गेले पाच बऱ्याच वेळा दोन तीन कार्यक्रम आला असेल, पण गावोगावी जाऊन काँग्रेस मध्ये चैतन्य निर्माण करायचं जे काम जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी हातात घेतलेलं आहे, आणि मी या महिन्याचा त्यांच्या बरोबर असणारा दुसरा कार्यक्रम मी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अटेंड केलेला आहे, आणि वेळात वेळ काढून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून लोकांना पक्षाच्या भावना चाललेलं चित्र मांडण्याचं काम जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जनतरी बापू खऱ्या चांगल्या अर्थाने पार पडताना मला दिसत आहेत, आणि त्याचबरोबर अशाच जबाबदारी तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष हे सुद्धा जर त्यांनी पार पाडलं तर या ठिकाणी काँग्रेसचे आमदार काही वर्षापूर्वी या सांगोला तालुक्याने निवडून दिले होते, पुन्हा एकदा या काँग्रेसची सत्ता या तालुक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ते बळ आपल्याला जिद्दीचा कार्यकर्त्यांनी बांधावं लागल. माझ्या बरोबर असणारे गाडीत माझे आलेले आपुलकी बघितली, काँग्रेससाठी असणारी धडपड मी त्यांची ऐकत होतो, आणि अशा धडपडीच्या कार्यकर्त्यांकडून एक चेतना, एक उत्साह आपल्याला या आगात संचारतो. गेल्या चार साडेचार वर्षाचं असं कसं व्हायचं, नैराश्य आणि शेतकऱ्यांच्या ज्या शेती धंद्यात दोघांच्या ऊस साखर दोन्ही धंद्यामध्ये योगायोगाने मी दुधाचा व्यवसाय पूर्ण वर्षा झालेला 30-32 रुपयाचा दुधाचा दर 22 रुपये देताना आम्हाला लाज वाटते. अशी परिस्थिती या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या केंद्र सरकारच्या या ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका न पार पाडल्यामुळे आज दुधाच्या व्यवसायाचं वाटोळ झालेलं आहे. लोकांना प्रत्येक ठिकाणी शहरात नोकऱ्या असतात, पण ग्रामीण भागामध्ये ऊस आणि दूध हा जोडलं नसतो. सांगोला काहीसा दुष्काळी भागामध्ये मी पाऱ्या आणि या पट्ट्यामध्ये असेल, दुधाचं क्षेत्र किती आहे मला माहिती नाही, पण दुधाचं क्षेत्र मी शेतकरी असणार आहे. कारण जिथं काय नाही तिथं त्याला दुधाने आधार ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात दिलेला आहे, आणि या दुष्काळी भागामध्ये आज ज्या पद्धतीच्या 5 वर्षापूर्वी आश्वासनं दिली होती, कुणाला 15 लाख, कुणाला 20 लाख, कुणाला 25 लाख, कुठलाही लाख सोडा, कुठला लाख पैसे सुद्धा कुणा 15 पैसे सुद्धा कुणाकडे येऊ शकलेले नाहीत, आणि हा भ्रम निसम निराशाच्या भोपळ्या महाराष्ट्राचं 5 वर्ष आपण महाराष्ट्र मागं गेलो, आणि मागं गेलेला महाराष्ट्र पुढे आणण्याचं काम एवढं सोपं नाही. हे सगळं आपल्याला तरुण पिढीला मिळून सगळ्याला नवचैतन्य निर्माण करून महाराष्ट्राचं राजकारण, सांगोल्याचं राजकारण, पारे गावाचं राजकारण आपल्याला सगळ्या तरुण पिढीला हातात घेऊन धरून राजकारण केल्याशिवाय पुन्हा महाराष्ट्राचं वैभव, गतवैभव आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. मी उपस्थितांना इच्छा व्यासपीठाला सर्वांना माझी मी विनंती करणार. जिल्हा अध्यक्षांनी पायात भिंगरी बांधलेली आहे, देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी त्यांच्या पायात भिंगरी बांधलेली आहे. 5 वर्षामध्ये 4 वर्ष आपले सर्वांचे नैराश्यात गेले, ज्या अपेक्षेने आपण नवनियुक्त सरकारकडे बघत होतो की काही आच्छेदिन येतील का, पण आच्छेदिन तर 16, पण एवढे वाईट दिवस कधी काढायच्या पूर्वी आलेले नव्हते. एवढे वाईट दिवस आपल्याला ज्या वाईट दिवसाला समोर जावं लागणार आहे, आणि याच्यापूर्वी कधी होत नव्हतं. आता माझे तरुण मित्र बोलले की लोक गावात घरात आत्महत्या करायचे, लोक तर आता मंत्रालयात आत्महत्या करतात, पण याच्यासारखं दुर्दैव नाही. लोकांचं काम आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचं ठिकाण असताना मंत्रालय हे लोकशाहीचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन लोक आत्महत्या.
सुदैव आता मला याच्या पुढे काही दिसत नाही. तरुण मित्रांना मला विनंती करायची कि लोक आता निवडणुका पुढे एक वर्षभरामध्ये ठेवलेले आहेत. निवडणुकीला कोण उमेदवार असेल काय असेल तो पक्ष ठरवेल. जो कोणी या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार असेल, लोकसभेचा उमेदवार असेल, त्याच्या मागे ताकदीने आपल्याला उभं राहावं लागणार आहे. काही गोष्टींमध्ये काय होत की निवडणुका आल्यानंतर मात्र आपल्याला त्या दिवशी पुरता फक्त आपण विचार करतो, त्याच्यामुळे आपल्या घरादारांचं सगळ्या संसाराचं वाटोळ होतो. मला लोकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपलं भलं झालं का? ज्या पद्धतीची कर्जमाफी काँग्रेसच्या सरकारने सरसकट कर्जमाफी दिली होती ती कर्जमाफी आपल्याला मिळाली का? सांगोलीच्या डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्या आल्या का? ज्या पद्धतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आपल्याला मिळाली होती ती पाण्याचा प्रश्न सुटला का? पाणी या भागामध्ये आलं का? कृष्णा खरंच मी उपाध्यक्ष होतो आणि कृष्णा खरंच उपाध्यक्ष असताना ज्या गतीने कामं चालू झाली होती, ज्या गतीने काही काळापर्यंत मी उपाध्यक्ष होतो, ज्या गतीने कामं चालू झाली होती, ज्या गतीने पाण्यासाठी पैसे पडत होते, त्या गतीने पश्चिम महाराष्ट्रातच पैसा आला नाही. पश्चिम महाराष्ट्रावर विदर्भाने राग ओढला आणि राग काढला, एक डांबरीकरणाचा एक रुपया टिपर सुद्धा या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला नाही. आणि कुठला राग या सरकारने आपल्याला काढला हे तुम्हाला काही कळलं नाही. पाण्याच्या प्रश्नावरती बोंब, रस्त्याच्या प्रश्नावरती बोंब, शेती पाण्याच्या प्रश्नावरती बोंब, अवजाराच्या प्रश्नावरती बोंब, गॅसचे सिलेंडर घेतले झाले तर ती नाकारा म्हणून त्याची वेगळी द्यायला. दुर्दैवाने खत मागली, पेट्रोल मागलं, डिझेल मागलं, उत्पन्न आपलं कमी झालं, कर्ज आपलं वाढलं आणि आपल्याला आजच्या दिन म्हणून सरकारने काढलं अशी परिस्थिती या 5 वर्षांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळालेली. किती जरी नुकसान झालं तरी पुनश्च हरिओम करून पुनश्च आपल्याला उभं राहावं लागणार आहे, आपल्या पायात आपल्याला बळ बांधावं लागणार आहे. आले नसेल हे सुलतानी संकट आपल्याला काढून टाकावं लागणार आहे. आणि म्हणून पारेगावच्या लोकांना मी धन्यवाद देतो. उशीर होऊन सुद्धा आपण काही संख्येने या ठिकाणी आपण थांबला, आपलं इच्छा आपली सदिच्छा पक्षाच्या मार्गे आपण व्यक्त केली. आओ नौजवान आज राहुल जी के संग आओ, जीत के दिखाए बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. अपने जहां में नौजवानों से अमन का हो राजिए हमारा बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. आओ नौजवान राहुल जी के संग आओ, जीत के दिखाए बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. अपने जगहों में नौजवानों से अमन का हो राजी ये हमारा बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. आओ नौजवान राहुल जी के संग आओ, जीत के दिखाए बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. अपने जगहों में नौजवानों से अमन का हो राजी ये हमारा बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. आओ नौजवान आज राहुल जी के संग आओ, जीत के दिखाए बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. अपने जगहों में नौजवानों से अमन का हो राजी ये हमारा बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. आओ नौजवान राहुल जी के संग आओ, जीत के दिखाए बोलो कांग्रेस की जय हो, विजय हो. अपने जगहों में नौजवानों से अमन का हो राजी ये हमारा. बहुत रह चुके बेबस और लाचार.
यही पुकार।